गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव गंधर गायकवाड आणि मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पुणेकर गंधर। तर मित्रांनो, मी प्रेम आणि त्याच्या फॅमिली संघ आलो अलिबाग फिरायला आणि आता आपण चाललो आहे नावगाव बीचवर। आणि हा बीच एकदम काळा आहे कारण की एके काळी इथं ऑइलची बोट असती ना ती पलटी झाली होती आणि खूप जवळ आहे आणि टुरिस्ट बघून खूप आनंद झाले। खूप वर्षांनी बीच लावले लॉकडाऊननंतर आणि प्रेम फुल तयारी ते इकडे एन्जॉय माग सचिन काका। आणि तुम्हाला मी बीचचा व्ह्यू दाखवतो। एक नंबर खतरनाक आणि बीच पाणी खूप इथं आले। पहिले आपण लहानपणे लांब जायचा जिथं पाणी होत रेती जिथे रेते बीच मुसा सुपारी निकाल के बात कर रे बाबा। आपण तो बीच सगळा पाण्याखाली गेलेला आहे। आता नावगावची परिस्थिती आहे आणि इथं आता एन्जॉय नाही करता येत। तर आम्ही सगळे निघालोय काशीतला आणि इथं सचिन काका आणि प्रिया काका बसले जरा छाऊ मध्ये आणि मला सनग्लासेस घ्यावे लागणार आहे असं वाटते। खूप ऊन आहे आज। सो फ्रेंड्स, आय एम ऑन बीच आणि आता मोकळा बीच आहे। इकडे झाडी एक नंबर, तिथून पण व्ह्यू घेऊ शकता। आणि इथं जरा थांबलो होतो आणि आता चालत चाललोय वॉटर स्पोर्ट्स करायला। वॉटर स्पोर्ट नाही करणार, बघू काय काय करता येते। माझी खूप प्रचंड इच्छा आहे घोडा चालवायची, मला बसून द्यायचं नाही असं वाटते। गंधर साईडचा घोडा आहे करे बघायला लागेल, घोड्याला गंधरावर बसवायला लागेल। आणि पाण्याला भरती आली वाटतं, त्यामुळे पाणी खूप आतमध्ये आले। आतमध्ये म्हणजे जवळ, नाही तर मला असं वाटत आतमध्ये म्हणजे बाहेर गेले। हा जरा बीचपासून लांब आहे एरिया, त्यामुळे लांब वाटते। आणि इकडं गर्दी बघू शकता तुम्ही बीच साईडला। आणि रेती चालते खूप दम लागते। साईडला आलेले आणि पाणी तुम्ही एक खूप गारगार पाणी आणि असं आतमध्ये ओढत चाललंय। मला पाणी बोलव ते आतमध्ये चल म्हणून आमच्या संघ। एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग। इथं आजच जरा भाऊ भेटले होते मम्मीचे आणि त्यांच्याशी गप्पा बिप्पा मारल्या आणि ते आताच गेले परतीच्या प्रवासाला। आणि आता आम्हाला जायचं आतमध्ये पण पैशाचा हा झोलाय म्हणून मला आतमध्ये जाता येत नाही पाण्यात खेळायला। मला जायचे माझ्या संघ भांडे करायची, खूप काय काय करायचे। सचिन काकांनी त्यांची वॉट बघतो जरा ते गावात गेले होते, मग जाणार आहे पाण्यात। आणि हा प्रेम इकडे फुल मजे घेते। आता हॉर्स रायडिंग करून आलेले आणि जरा भूक लागली होती म्हणून जरा हाफ पाय खायला आलेले।
सगळे बसले. आता हाफ पाय खाऊन बघू, जाऊ अजून आपण ऍक्टिव्हिटी करायला. हाफ पाय खाऊन भेटतो मी तुम्हाला. आणि एन्जॉय करणार आहे. काम माझे बंद झालेले, पण मी आता एक सूर मागतो. सूर बघा, एक दोन. तर मित्रांनो, आता पाण्यात बिण्यात जाऊन खेळून बिळून आलो आहे आणि कान बिन बंद करून घेतलेत आणि फुल केसे बिसे खराब झालेत आणि आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे. तर चला तुम्ही पण आता. तर काशी बीच सोडून आता आपण आलेलो आहे आपले परतीच्या प्रवास आहेत त्या निम्मे रस्त्यात आणि जरा इथं सोडा पियायला थांबलो होतो आणि हा फाटा आहे कोणत्या तरी. इथं इथल्या चिक्के भेटतात, एक नंबर चिक्के आहेत आणि हा सोडा संपून आता निघणार आहे पुढं. आता डायरेक्ट संध्याकाळी थांबणार आहे, मध्ये थांबणार आहे थोड्या वेळ, डायरेक्ट नेक्स्ट स्टॉपला भेटू. तर आता आपण थांबलोय जरा हे घ्यायला, लोणचे घ्यायला. म्हणजे लोणचं म्हणजे असं साधं सुंदर लोणचं नाही, कोळंबीचं लोणचं, बोंबल्याचं लोणचं. आपल्या परतीला जाताना हे लागले आपल्याला शेवडे कोकण फूड बाजार आणि इथं कोळंबीचं लोणचं, बोंबील लोणचं, कोळंबी पापड आणि सुकट पापड असे गोष्टी भेटतात तिथे. हे घ्यायला थांबलो इथं आणि हा एक शॉप आहे, मी तुम्हाला शॉप दाखवतो. बघून तुम्हाला कळलं असेल की मी गाडीत झोपलो होतो. ते पाण्यात खेळून खूप दमल्यामुळे झोप आली गाडीत. पहिल्यांदा झोपलो होतो गाडीत आणि आता जेवायला थांबलो आहे. काल ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्याच हॉटेलमध्ये थांबलो जेवायला आणि जेवून आता डायरेक्ट घरी जाणार आहे. तर आता गाडीत गेल्यानंतर मग भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट. आता काय सुचत नाही, भूक लागली मला खूप. एक नंबर जेवण खाऊन आलेलो आहे, पोटपूजा झालेली माझी एक नंबर. आणि आता खूप आळस आलेला आहे मला, खूप दमलो आज मी खेळून खेळून पाण्यात. तर आताच डायरेक्ट घरी जाणार आहे आणि घरी जाऊन झोपणार आहे. तर व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तो घंटा वाजवायला विसरू नका, ले लोक विसरतात आणि त्यांनी कंप्लेंट करतात की तुमचे व्हिडिओ येत नाही. तर भेटू असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.